परभणी शहरातील हजरत टिपू सुलतान युवा मंच आणि परभणी शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आगामी बॉलिवूड चित्रपट हमारे 12 चित्रपटावर बंदी आणि संबंधित चित्रपटाचा निर्देशक व अनेक लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत और गुन्हा दाखल करण्याची मागणी आज मंगळवार 28 मे रोजी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. सेन्सर बोर्डाने या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी आणि तो देशभर प्रदर्शित होण्यापासून रोखावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनावर असे नमूद करण्यात आले आहे की या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. यावेळी ॲडव्होकेट आसिफ पटेल यांच्यामार्फत योग्य ती कारवाई सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर समाजसेवक सय्यद कादर, ॲडव्होकेट सईद शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्याकडे एक निवेदन घेऊन आले होते. 7 जून 2023 रोजी जी सिनेमा आहे बॉलिवूड सिनेमा चित्रपट हमारे 12 याचं ही प्रसारित होणार आहे. हे जे सिनेमा आहे हे चित्रपट आहे यामध्ये जे ट्रेलर आउट झालेला आहे त्या ट्रेलरमध्ये पर्टिक्युलर मुस्लिम समाजाच्या महिलांवर किती अत्याचार होते आणि हे अत्याचार पुरुष वर्ग करते आणि हे जे पुरुष वर्ग आहे त्यांना जे आहे तर त्यांच्या धर्माने हे अधिकार दिलेले आहेत. हे जे चुकीचे पद्धतीने हे मूवी चित्रपट तयार करण्यात आलेला आहे हे पूर्णपणे जे आहे तर जे कुराणची आयत घेऊन एक मौलवी त्याला उभा करून जे दाखवत आहे की सूर्य बकरामध्ये असं सांगण्यात आलेले आहे की महिला तुमची जी आहे तर शेती आहे आणि शेतीमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने जे आहे तर जाऊ शकतात. हे जे इंटरप्रिटेशन आहे ह्याचं जे मतलब आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. ह्या गैरसमजुतीचा पण भाग नाही आहे. हे फक्त जे समाजात जी शांतता आहे सुव्यवस्था आहे ती बिघडण्यासाठी हे चित्रपट तयार करण्यात आलेलं आहे. हे निवेदन आम्ही देताना सरांना ही पण आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की या चित्रपटाचे जे डायरेक्टर प्रोड्युसर किंवा डायरेक्टर असो किंवा रायटर असो ह्या सगळ्यांवर जे आहे तर कायदेशीर कार्यवाही होणे हे गरजेचे आहे कारण या चित्रपटाचे जे ट्रेलर आउट झालेलं आहे त्यामुळे मुस्लिम महिलांच्या इवन पूर्ण समाजाचे जे आहे तर मन दुखवलेलं आहे कारण इस्लाम धर्मामध्ये ही या पद्धतीची शिकवण दिलेलीच नाही आहे. कारण इस्लाम याचा मतलबच पीस आहे त्यामध्ये महिलांना जितके अधिकार दिलेले आहेत हे म्हणजे इस्लाम धर्म एकमेव असा धर्म आहे ज्यामध्ये सुरुवातीपासून महिलांना इक्विलिटी हे जे आहे तर पाठ शिकवण्यात आलेला आहे. त्यामध्ये आई असो बहीण असो किंवा बेटी असो ह्या सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट देण्याचे जे आहे तर इस्लाम धर्म प्रमोट करते. महिलांचे जे आहे तर रिस्पेक्ट कशी करावी कारण सरांनी सुद्धा अब्दुल खादर सरांनी सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांसमोर सांगितलेले की आमच्या समाजामध्ये आमच्या धर्मामध्ये आई म्हणजे आईच्या पावाखाली जे आहे तर जन्नत आहे पायाखाली जन्नत आहे असे आम्ही मानतो आणि हेच आहे. तर किती उच्च जे आहे तर दर्जा महिलांना दिलेला आहे इतकं दिल्या असूनही जे आहे तर ह्या पद्धतीचे जे चित्रपट आहे हे फक्त इस्लाम धर्माला बदनाम करण्यासाठी हे तयार करण्यात आलेले आहे. एक विशिष्ट जे आहे तर जाती धर्माला टार्गेट करून काही जे आहे तर पर्टिक्युलर एखाद्या पार्टीचा त्यामध्ये फायदा असू शकते पण ह्यामध्ये जे आहे तर पूर्ण सुव्यवस्था डिस्टर्ब होण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणून ह्या लोकांच्या विरुद्ध कारवाई होणे आणि हा सिनेमा बंद होणे हे खूप गरजेचं आहे. म्हणून हा निवेदन घेऊन आम्ही ऑफिस समोर आलेलो. आज हमने कलेक्टर साहब को एक निवेदन दिया है. निवेदन के अंदर हमारी मांग ये है कि एक फिल्म आ रही है हम दो हमारे 12 ये फिल्म को हम लोग प्रोटेस्ट करते हैं. ये फिल्म के अंदर इस्लाम का मजाक उड़ाया गया है. कुरान की आयतों को तोड़ मरोड़ के बताया गया है. जैसे कि इस्लाम के अंदर एक वाहिद इस्लाम मज़हब है कि महिलाओं को माँ का सम्मान दिया माँ के कदमों के नीचे जन्नत रहती है हमारा अकीदा है. वैसे ही जो महिला शादी करती है महिलाओं को पूरा अधिकार है कि महिलाओं को जो शौहर पसंद है वो उससे निकाह कर सकती है. और तीसरी बात कि बाप के प्रॉपर्टी के अंदर से
लड़की को पूरा के पूरा अधिकार है कि उसको प्रॉपर्टी के अंदर से हिस्सा मिलना चाहिए। हर जगह महिलाओं का इस्लाम ने सम्मान रखा है, और हालिया दिन के अंदर जो फिल्म के अंदर जो चीज़ें बता के मुसलमानों को बदनाम करने के लोग जो साजिश कर रहे हैं, हम आपके मीडियम के माध्यम से हमारे गृह मंत्री से डिमांड करते हैं कि जो लोग ये फिल्म निकाल रहे हैं उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए। टेलर पे, फिल्म पे, डायरेक्टर पे, प्रोड्यूसर पे, एक्टर पे आप लोग गुनाह दाखिल करिए, और वो फिल्म यहाँ महाराष्ट्र में इंशाल्लाह हम लोग चलने नहीं देंगे, और फिल्म को बंद करने के वास्ते हम लोग हर तरीके का प्रोटेस्ट करेंगे इंशाल्लाह।